हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायला खूप लेट झालेला आहे. त्याचबरोबर कालसुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करू शकले नाही, कारण आता दत्तजयंती सप्ताह लवकरच चालू होणार आहे 20 डिसेंबरपासनं. आणि 20 डिसेंबरपासनं ते 26 डिसेंबरपर्यंत आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. यावरचा डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत मी ऑलरेडी शेअर केलेला आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो तुम्ही नक्की बघा. अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे, तर तुम्ही नक्की करा, याचा लाभ घ्या. त्याचबरोबर माझी आता सेवा चालू आहे. 21 दिवसांची मी स्वामींची सेवा करत आहे. 21 दिवस मी स्वामीचरित्र सारामृत जे आहे तर त्याचं मी पठण करणार आहे. आणि ही सेवा मी चालू केलेली आहे, त्यामुळे मला माझा जॉब सांभाळून प्लस सेवा, पूजा आणि घरचं सगळं सांभाळून मला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करण्यासाठी थोडासा वेळ कमी पडत आहे. आणि त्यामुळे तुमच्यासोबत मला जसा वेळ मिळेल तसं मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे. आय होप तुम्ही सगळे समजावून घ्याल. त्याचबरोबर ज्या मैत्रिणींच्या मला कमेंट्स येत असतात तर त्यांना सुद्धा त्यांचं उत्तर मिळालं असेल. तर चला आजच्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूयात. तर बघा, आता 13 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना हा सुरू झालेला आहे आणि 16 डिसेंबरला या मार्गशीर्ष महिन्यातला पहिला शनिवार आहे, म्हणजे उद्या पहिला मार्गशीर्ष महिन्यातला शनिवार आहे. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्व असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी मार्गशीर्ष महिन्यामध्ये शनिवारी करण्यासाठीचा एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे. हा उपाय तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक शनिवारी करायचा आहे. तर आपल्याला अशा ठिकाणी एक नारळ अर्पण करायचा आहे, त्यामुळे आपल्या ज्या काही पैशांच्या सर्व अडचणी आहेत तर त्या दूर होतील आणि आपल्या आयुष्यातल्या सर्व अडीअडचणी सुद्धा किंवा दोष असतील तर ते सुद्धा दूर होतील आणि आपली फक्त एक दिवसामध्ये प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल. तर असा हा एक प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आता पहा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी असतात, मग त्या पैशांच्या बाबतीत असतील किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील. अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत सगळ्यांच्या आयुष्यामध्ये अडचणी असतात आणि या अडचणी दूर करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो, खूप ट्राय करत असतो, कष्ट करत असतो, पण त्या सर्व अडचणी तरीसुद्धा दूर होत नाहीत. तर अशा वेळेला जेव्हा काही विशिष्ट तिथी असतात किंवा विशिष्ट असा काही महिना असतो तर तेव्हा जर आपण काही उपाय केले तर ते आपल्या सर्व अडचणी दूर होत असतात. तर पहा, शनिवार हा शनिदेवांना समर्पित असतो आणि शनिवारच्या दिवशी आपण भगवान श्री हनुमानांची पूजा करत असतो आणि शनिदेव जे आहेत तर त्यांची सुद्धा आपण या दिवशी पूजा करत असतो. तर शनिदेवांची जर आपण या शनिवारच्या दिवशी पूजा केली तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व प्रकारच्या अडचणी हे दूर करत असतात. काही दोष असतील, शनिदोष असतील, तर ते सर्व काही यामुळे दूर होत असतात. तर शनिवारच्या दिवशी, शनिवार हा दिवस आहे तर सांगितल्याप्रमाणे हा शनिदेवांना समर्पित असतो, हनुमानांना समर्पित असतो आणि त्यामुळे आपल्याला या दिवशी हनुमानांची आणि शनिदेवांची पूजा करायची असते आणि त्यांना प्रसन्न करून घ्यायचं असतं आणि त्यामुळे त्यांची आपल्यावरती कृपाही प्राप्त होत असते आणि शनिदेवांची सुद्धा आपल्यावरती कृपा प्राप्त होत असते. त्याचबरोबर आपल्या पुराणामध्ये सुद्धा सांगितलं आहे की शनिदेवांनी हनुमानांना वचन दिलं होतं की जो कोणी हनुमानांची पूजा करेल तो त्याला कधीही त्रास देणार नाही आणि त्यामुळेच शनिवारच्या दिवशी आपण जर हनुमानांची पूजा केली तर तुम्हाला त्याच्यासोबत हा उपाय सुद्धा आवर्जून करायचा आहे. तर पहा, उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे, आंघोळ करायची आहे. आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातली रोजची पूजा करायची आहे आणि एक तांब्याचा कलश तुम्हाला पाण्याने भरून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचबरोबर त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडासा शेंदूर मिक्स करायचा आहे आणि एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. या नारळामध्ये पाणी असायला हवं, पाणी असलेला नारळच पाहून तुम्हाला घ्यायचा आहे आणि या दोन वस्तू घेऊन तुम्हाला हनुमानांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आता प्रत्येक गावामध्ये हनुमानाचं मंदिर हे असतंच, घराच्या जवळ असतं, आजूबाजूला कुठे ना कुठेतरी भगवान हनुमानांचं मंदिर हे असतंच. तर ज्या पाण्यामध्ये आपण शेंदूर टाकलेला आहे तर शेंदूर जो आहे तर तो मारुती रायांना अतिशय प्रिय आहे, त्यामुळे आपण जो पाणी आपल्या सोबत आणलेलं आहे शेंदूर टाकून तर ते पाणी आपल्याला मारुतीला अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या सोबत जो आपण नारळ आणलेला आहे तर तो नारळ तुम्हाला 7 वेळेला स्वतःवरनं उतरवून घ्यायचा आहे. तर आता उतरवायचा कसा पहा, तुम्हाला स्वतःवरनं गोलाकार
गोलाकार सात वेळेला तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे, म्हणजे ओवाळून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही डोक्यापासून खाली पायापर्यंत सुद्धा सात वेळेला उतरवून टाकू शकता. जसं तुम्हाला सांगितलेलं आहे दोन पद्धती, त्याप्रमाणे तुम्हाला जे शक्य होईल त्या पद्धतीने तुम्हाला सात वेळेला हा नारळ उतरवून घ्यायचा आहे. त्यानंतर आता तुम्हाला मी तुम्हाला दोन मंत्र सांगणार आहे, तर त्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. आता यातला पहिला मंत्र जो आहे तर तो आहे ओम रामदूताय नमहा, किंवा तुम्ही ओम महावीराय नमहा, ह्या दोन मंत्रांपैकी एका मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. हा नारळ तुम्हाला सात वेळेला स्वतःवरनं उतरवून घ्यायचा आहे किंवा ओवाळून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हा जो नारळ आहे तर तो तुम्हाला हनुमानांच्या समोर फोडायचा आहे. फोडून तुम्हाला तो तिथे त्यांच्या चरणाजवळच अर्पण करायचा आहे. आणि हा नारळ अर्पण केल्यानंतर तुमच्या ज्या पण काही अडचणी आहेत तर त्या अडचणी तुम्हाला हनुमानांना प्रार्थना करून सांगायच्या आहेत. तुमच्या आर्थिक अडचणी असतील, तुमच्या पैशाच्या अडचणी असतील, किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काही दुःख असेल, दारिद्र्य असेल, काही इतर प्रकारच्या वेगळ्या अडचणी असतील, तर त्या सर्व अडचणी तुम्हाला भगवान हनुमानांना सांगायच्या आहेत. त्यांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे, कारण कलियुगामध्ये हनुमान हे सर्वात लवकर प्रसन्न होणारे देवता मानले जातात. त्यामुळे तुम्ही जर त्यांचे उपाय केले, काही सेवा केल्या, तर आपल्या कुंडलीतील जे काही सर्व ग्रहदोष असतात तर ते संपूर्णपणे दूर होत असतात. राहू केतू यांचा प्रभाव सुद्धा आपल्या कुंडलीवरती पडत नाही, त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होत असतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा उपाय केल्यामुळे जर कोणाला शनीची साडेसाती वगैरे चालू असेल तर ती सुद्धा संपूर्णपणे नष्ट व्हायला मदत होते, किंवा ती कमी व्हायला, त्याचा प्रभाव जो आहे तर तो कमी व्हायला मदत होत असते. आणि त्याचबरोबर वाईट काळामध्ये सुद्धा हनुमान आपली रक्षा करत असतात, त्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला शनिवारच्या दिवशी करायचा आहे. आता हा उपाय तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्येच फक्त करता येईल तर असं नाही, तर तुम्ही प्रत्येक महिन्यामध्ये तुम्ही हा उपाय शनिवारी करू शकता. कुठल्याही महिन्यामध्ये तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. तुमच्या आयुष्यामध्ये कितीही मोठ्या प्रकारची अडचण असू दे, कितीही मोठ्या प्रकारचं संकट असू दे, किंवा तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची इच्छा असू दे, तर ती यामुळे पूर्ण व्हायला नक्कीच मदत होत असते. इतका हा प्रभावशाली असा हा उपाय आहे. तर हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय प्रभावी अशी ही सेवा मानली जाते, त्यामुळे तुम्ही हा उपाय शनिवारी नक्की करा. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक शनिवारी सुद्धा हा उपाय करू शकता. जर तुम्हाला प्रत्येक शनिवारी हा उपाय करणं शक्य नसेल तर मग तुम्ही कुठल्याही शनिवारी हा उपाय केला तरीही चालेल, किंवा मग तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये पहिल्या किंवा शेवटच्या शनिवारी किंवा मधल्या दोन शनिवारी सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल. तर हा उपाय तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक शनिवारी सुद्धा करू शकतात. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.